पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा उद्या पुणे व पिंपरी चिंचवड शहरात पार पडणार आहे. या विकास कामांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्वाची मानली जाणारी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या मार्गिकेचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन कार्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे मेट्रो सज्ज झाली आहे. आता पिंपरी चिंचवड ते पुणे 20 मिनिटात अंतर पार होणार आहे आणि तेही फक्त 35 रुपयांमध्ये. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास चौधरी यांनी, पाहुयात. नमस्कार, आपला आवाजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय की नरेंद्र मोदी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावरती उद्या ज्या आहेत या ठिकाणी येणार आहेत. त्यांच्या हस्ते पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील काही विविध विकास कामांचं जे आहे ते या ठिकाणी उद्घाटन होणार असल्याचं या ठिकाणी समजलं जाते. त्याच निमित्ताने या आपल्या पिंपरी चिंचवड शहरामधील या ठिकाणी जी मेट्रो जी चालती आहे या ठिकाणी पिंपरी चिंचवड आणि पुणेकरांसाठी जो आहे तो आत्ता सध्या प्रवास जो आहे तो सुखकर होणार असल्याचं या ठिकाणी चित्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. माझ्या बरोबर आपण आज या ठिकाणी या पुणे मेट्रो मध्ये आपण आज आलेलो आहोत आणि हाच पुणे मेट्रो प्रवास जो आहे तो या ठिकाणी पिंपरी चिंचवडकरांचा आणि पुणेकरांचा सुखकर होणार आहे. कारण आता ही मेट्रोचा प्रवास पिंपरी निगडी ते डायरेक्ट पुणे स्टेशन पर्यंत हा असा प्रवास असणार आहे. त्याच्यामुळे अक्षय आज जे पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर ज्या ट्रॅफिकचा सामना करतायत उद्या हा ट्रॅफिकचा सामना जे या ठिकाणी पुणे येथे जे जॉबसाठी जात आहेत किंवा पुण्यामधून जे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे जॉबसाठी जात आहेत त्यांच्यासाठी ज्या अत्यंत महत्त्वाची बातमी मानली जाते की जो पुणे मेट्रो प्रवास जो आहे तो प्रवाशांकरिता अगदी एकदम असा सुखकर या ठिकाणी होणार आहे आणि उद्या याचं जे आहे ते लोकार्पण सोहळा या ठिकाणी होणार असल्याचं या ठिकाणी समजलं जातंय. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपला आवाजला अपडेट राहा. कॅमेरामन भानुदास हिवराळेसह विकास चौधरी, पिंपरी चिंचवड.